शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून आता राजकारण चांगलंच तापलेलं आहे. दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा असा सवाल आता उपस्थित झाला असून दसरा मेळाव्यावरही शिंदे गटाने हक्क सांगितलेला आहे. दसरा मेळावा शिवसेनेचाच होता आणि शिवसेनेचाच राहील असं आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात प्रत्युत्तरही दिलं. गेल्या काही दिवसापासून राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती दसरा मेळाव्याची. दरवर्षी ही चर्चा शिवसेना दसरा मेळावा अशी सुरू असते. यंदा मात्र ती चर्चा नेमका कुणाचा दसरा मेळावा अशी सुरू झालेली आहे. आता दसरा मेळाव्यावरही शिंदे गटाने हक्क सांगितला असून त्या संदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मोठं विधान केलेलं आहे. दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी दसरा मेळावा शिवसेनेचाच होता आणि शिवसेनेचाच राहील अशी ठाम भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा दसरा मेळावा हा नक्की कुणाच्या पारड्यात पडणार, शिंदे गट की उद्धव गट, हे पाहणं महत्वाचं ठरेल. अनैतिक आणि असंविधानिक सरकार आहे, त्यांच्यावर टांगती तलवार ती सर्वोच्च न्यायालयात आहेच, पण त्यामुळे त्यांना जनतेचा विचार नाहीये, त्यांना स्वतःच आपण दिलं तर काय होईल. मग पहिला विचार स्वतःच, आम्ही जगू का, आम्ही मरू का, आमचं काय होईल. ते आमचं काय होईल विचार करणारी लोक जनतेचा काय विचार करू शकतात. इथं तर राष्ट्रभक्तीचे विचार दिले जातात, राष्ट्रभक्तीचा अंगार फुलवला जातो आणि तो शिवसेनेचा न्याय हक्क आहे. तो न्याय हक्क 55 वर्ष हे मैदान ऐकतंय, त्या मैदानातल्या गवताला सुद्धा भाले फुटत असतील आवाज ऐकल्या. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी काय संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. हे खोके सरकारमध्ये खरोखरच मागे कोण होतं कदाचित हे पुढे यायला लागलेलं आहे, पण मला वाटतं हा शिवसेनेचा विषय आहे आणि शिवसेना शिवतीर्थावर नेहमीच दसरा मेळावा करत आलेली आहे. खोके सरकार की काय करत राहील आणि किती दिवस टिकेल हे मला वाटतं काही दिवसात आपल्याला. तर या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तेही आपण पाहूयात. एकनाथराव शिंदे शिवसेनेचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा काय निर्णय हा मला माहीत नाही. ते मेळावा घेणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही. उद्धव ठाकरे मेळावा घेणार आहेत का याची मला कल्पना नाही. गृहमंत्री म्हणून एवढं सांगू शकतो जे नियमात असेल ते आम्ही करू. दसरा मेळाव्यावरून आता राजकारण तापलेलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा आता नक्की कुणाचा असेल, शिंदे गटाचा की उद्धव गटाचा, याकडे सर्वांचं लक्ष आहे. यानंतर शिंदे गटाचीही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. तर या संदर्भात शिंदे गटाचे आमदार सदाश सरवणकर काय म्हणालेत पाहूयात. शिवाजी पार्क मैदानामध्ये जो मेळावा होतो या मेळाव्यासाठी परवानगी देण्याची पत्र किंवा परवानगी घेण्याची पत्र स्थानिक विभाग प्रमुख आणि आमदार म्हणून मीच करत आलो आहे. तशा प्रकारचं पत्रक अजून मी त्या नगरपालिकेला दिलेलं नाही आणि त्यामुळे जी परवानगी वर्षानुवर्ष दिली जाते ती परवानगी आता दिली का दिली नाही याबद्दलची अशी विशेष अशी काही माहिती मला नाही. संभाजी